नमस्कार मित्रांनो, एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला किल्ले मच्छिंद्रगडचा नंद्या या बैलाची मुलाखत आज आपण आपल्या चांगबल चॅनलला पाहणार आहोत. तर मुलाखत संपूर्ण पहा आणि चांगबल चॅनलला प्रथमच भेट द्यायचे असेल तर चांगबल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माननीय जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव इथे भव्य बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे. तर नाग्या जो एका काळी काळ गाजवलेला त्या बैलानं आणि अजून पण गाजवत आहे, तर त्या बैलाची मुलाखत आपण घ्यायला आलेलो आहोत. तर नाग्या बैलाचे मालक आपल्या सोबत आहेत, तर नाग्या बैलाबद्दल काय सांगाल? नाग्याचं वय 13-14 वर्ष झालं. बर, अजून पोहोचतोय, चांगला पोहोचतोय. तुमचा परिचय द्या पहिले. बर, गाव कुठलं तुमचं? किल्ले मच्छिंद्र. तर आत्ता 13 वय आहे तुम्ही म्हटलं, तर लहानपणीपासून तुमच्याकडेच आहे तो? घरच्या गाईचा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे लहानपणीपासून आहे, म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून तो बैल तुमच्या नजरेत आहे, तर त्याची एखाद्या आठवणीतील शर्यत किंवा आठवणीतील क्षण तुम्हाला सांगा असं वाटेल का? आठवणीतील म्हणजे आदत असल्यापासून तो बैल तिथं गुलाला राहायचा, चांगल्या गाड्या चांगलंच फिडे होतो. गाडी चांगली पळायची आणि मोठ्या लक्षाबरोबर पण पळलेला आहे बैल. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे मोठ्या लक्ष म्हणजे देवच मानला जातो बैलगाडी क्षेत्रातील, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे ती गाडी कशी पळायची त्या पूर्वीच्या काळात, म्हणजे नाग्या आणि लक्षाची गाडी? नाग्याला त्याला एक रेसल टाकली होती आम्ही आमच्या इथे बंदीच्या काळात. बर, एक बिनजोड केली होती आणि आपण ऐकूनच असाल की बरेच बैल या नाग्या बैलाने म्हणजे शिकवलेले आहेत आणि सराव वगैरे बऱ्याच बैलांना म्हणजे टॉपचं स्पीड वगैरे नाग्या बैलाबरोबर पळून आलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे सराव आदत वात्र चांगल्या किमतीला विकते. बर, चांगले म्हणजे नागाला म्हणजे नाग्यासोबत पळलेली आहेत. सदाबापू मास्तर यांचा मैब्या आदत किंग मैब्या, तर ह्याला पण नाग्या यांना शिकवलेला आहे असंच म्हणता येईल. सराव वगैरे नाग्या बैलाबरोबर केलेला आहे. तर सराव म्हणजे कशा पद्धतीने करून घ्यायचा तुम्ही? म्हणजे आता आणि मैब्या बैलाला कशा पद्धतीने सराव दिला या बरोबर? तांब्याला शर्यत होती आठ त्याला बैलच टिकत नव्हता. आमचा घरचा नागे आणि तो घरची गाडीने घेऊन गेलो आणि तिने फेर म्हणजे मैब्याचा गुरुच म्हणावं लागेल आपल्याला नागे. तर हे जी शरीरयष्टी काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने बांधा वगैरे कसा आहे त्याचं काय? म्हणजे स्पीड एवढं भरपूर आहे त्याला, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खिल्लार मध्ये गावठी खिल्लार आहे. बर, आणि घरच्याच गाईचा बैल असल्यामुळे तो म्हणजे तुमचं घरी पण प्रेमळ वातावरण असेल आणि काय करणार नाही. नाग्यानं आतापर्यंत किती फायनल घेतलेले आहेत, म्हणजे कोणती कोणती मैदान जिंकलेले आहेत? तसे सांगू शकत नाही, पण भरपूर घेतली फायनल. भरपूर घेतलेले चांगली चांगली जिंकी गाडी आमची जंप. म्हणजे ज्यावेळेस आता बंदीच्या आधी नाग्या बैलानं बरेचशी मैदानं ही गाजवलेली आमच्या मैबेची नागे सुद्धा गाडी भरपूर पाहिली. बर, चांगली गाडी पाहिली होती मागल्या वर्षी. बोरगावला आमची गाडी फायनलला कळला होती, आम्हाला वाटलं नव्हतं ती गाडी चांगली होती निशान आणि लक्ष आणि आमचं बारकावर मैव्या नाग्या होता.
त्या गाडीला फाईट द्यायची म्हणजे चांगली गाडी होती, म्हणजे ती टॉपची गाडी आहे. फाईट चांगली झाली, भारी वाटलं. आदत बैलाचं होतं मैदान, ओपन चं मैदान होत. आणि आदत मैवे आणि चांगली फाईट झाली. आणि त्याच म्हणजे खुराकामध्ये कसं असते काय रेग्युलरच असते. आणि आता म्हणजे आता इथून पुढच्या मैदानाचं नियोजन कसं असणार आहे तुमचं, म्हणजे त्याला कधी मैदान खेळवतो तुम्ही? म्हणजे आठवड्यातून एकदा काढतो. मातीचं रान काळ्या रानात. बर, पोनी वगैरे घालून देतो सगळं देतो. बर, आपल्या नागे या बैलाला पूर्वीचे ड्रायव्हर कोण होते, म्हणजे पूर्वी बंदीच्या आधी पूर्वीचे ड्रायव्हर वगैरे कोण होते? प्रशांत ड्रायव्हर होता. बर, राजू ड्रायव्हर. आणि आता कोण ड्रायव्हर आहेत आपले? आता तसं काय ना, कोण कोणी ड्रायव्हर कोण पण बसतो त्याचं काय. आता नागेच स्पीड कधी वाढत, म्हणजे काय निकालाच्या रेषेच्या इथं निकाल घ्यायच्या बाबतीत, म्हणजे त्याला दुसरा बैल एखादा पुढे जात असला तर त्याला अजिबात ते आवडत नाही, ते सण होत. बर, आता जर समजा कुणाला बैलगाडी मालकांना जर समजा सरावासाठी, आता काय बैलगाडी मालकांचे बैल वगैरे म्हणजे एका रेषेत न पळत नाहीत किंवा गाडी फौल होते, तर सरावासाठी कुणाला तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही देऊ शकता का सराव, म्हणजे नाग्या बैला बरोबर? आम्ही आता वासरसने देतो पळवायला. बर, तुम्हाला काय सांगू असं वाटत नागे पाहिलं बोल. नागे पाहिलं बघून कोण म्हणणार नाही त्यांनी एवढा काळ गाजवला आणि एवढे वर्ष झालं बैल पळतो. आता सुद्धा त्यांचा वय एवढा आहे, एवढं वजन घेऊन तो चांगल्या चांगल्या गाड्या अजून कोकणला मारतोय. आता वंडचं मैदान झालं, कारव्याच मैदान झालं, बैलानं चांगल्या चांगल्या गाड्यांची अशी म्हणजे आपण बोलू नये चांगली चांगली बैल आत्ता सुद्धा त्याने ह्या वयात मारली. म्हणजे शेर अभी बुडा हो गए, बेर गई ताकत अभी रह गई असंच म्हणावं लागेल. बर, अजून त्यांना मनाय नाही की कोणी मारतो, फक्त हार जीत ही होतच असते. कारण काय हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि प्रत्येक कुठल्या मालकाला आज जिंकणार आहे. म्हणजे घरी वगैरे एकदम लय शांत आहे आणि फॅन पण जबरदस्त आहे. ते साधा आहे बर. हे आपण पाहू शकतो यांचं, हे जे काय नाव लखन, लखन आज होत. बर, 15 महिन्याचा कोंड आहे. बर, आमची लई इच्छा होती 2 महिने अण्णांच्या मागणी लागली, म्हणजे आज तुमची इच्छा पूर्ण झाली. आज मला राहिली का तुम्हाला वाटलं, म्हणजे नाग्या बैलाच आपण म्हणजे वैशिष्ट्य पाहू शकतं की त्याच्यासोबत पळलं की दुसऱ्या मालकाला वाटते की आपला बैल आपला जिंकल्यासारखंच आहे काम. आता लक्षा बैला सोबत होता तर त्या. बर, तुम्हाला काय सांगू असं वाटेल या बैलाबद्दल? मुंबईला ही पाहायला चांगला, बिंजोडला वगैरे पाहायला. बर, बिंजोडला. बर बर, आणि म्हणजे आपला कोल्हापूरचा काय? बर बर, चांगली चांगली मैदान त्यांना गाजवली. आणि नक्कीच इथून पुढची पण मैदान तो गाजवेल. आणि नक्कीच तुमचं अजून मालकाचं नाव आत्तापर्यंत त्यानं हेच केलं, चांगलं केलेलं आहे. बैलामुळं आमची ओळख सगळ्या महाराष्ट्रात झाली. आणि किल्ले मच्छिंद्रगड याचं पण जे हे
म्हणजे गावाचं नाव पण आहे ते पण ह्यानं प्रसिद्धीत आणलेलं आहे. आजचं जे मैदान आहे त्याबद्दल कसं सांगाल, म्हणजे फाटी वगैरे कसे आहेत? चांगलं मैदान आणि महाराष्ट्रातलं म्हणजे चांगलं मैदान आहे, नियोजन वगैरे चांगलं केलेलं आहे. तर नक्कीच इथून पुढच्या वाटचालीत आपल्याला चांगबल चॅनलतर्फे शुभेच्छा. आणि आत्तापर्यंत भरपूर जे आदत खोंड आहेत वासर आहेत तर त्यांना असा तो मार्गदर्शन देत आला आहे आणि इथून पुढं पण देणार, यात काही शंकाच नाही. आपलं असंच प्रेम खिलार जातीवर राहू द्या. आणि खिलार गायबद्दल काय सांगू असं वाटेल, म्हणजे आता तू कारण मला माहिती, कारण आमचं जे एक वासरू होतं म्हणजे ते लंपीमध्ये गेलं, ते 4-5 महिन्याचंच होतं, त्यामुळे त्यानं एवढा जीव आमच्यावर लावलेला. तर खिलार जातच ही म्हणजे एकदा प्रेम केलं की ती जबरदस्तच असते, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गरीब असते काय असते बर, गाय असली घरची चांगला त्या घरच्या गायला वासरू तयार होईल, त्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर गाजवू शकते. जसं आमच्या नाग्यानं आता आमचं नाव महाराष्ट्रभर केलं. आणि बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून नक्कीच म्हणजे जे खिलार गायला पण महत्त्व आले आणि शेतकऱ्याची खोंड पण महाग जायला लागलेत. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आत्ता हे नाग्या बैलाबरोबर जे पडलेले आहेत त्यांचे काय काय रक्कम 10 लाखाच्या वर पण गेलेले आहेत. आणि काय काय बैल आहेत त्यांना कोटी कोटीची पण मागणी आलेली आहे. तर त्यामुळं नक्कीच इथून पुढे पण आपण संपर्क साधू शकतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 78-75-99-50. जे कोण बैलगाडी मालक बघत असतील तर त्यांनी जर समजा इनकेस कोणाला सराव वगैरे द्यायचा असेल म्हणजे आपल्या खोंडांना वगैरे तर ह्या मालकांशी संपर्क साधू शकता. आणि चांगलं टॉपला करायची जबाबदारी त्यांच्याकडेच असंच म्हणा. आणि त्यांचं खिलार जातीवर प्रेम आहे आणि अजून इथून पुढं चांगली खिलार खोंड म्हणजे चांगल्या स्पीडनं पळतील आणि अख्ख्या महाराष्ट्रभर नाव होईल त्यांचं. तर चांगबल चॅनलला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद.